हेलो स्टूडेंट, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर ऑफ बुक कीपिंग एंड अकाउंटेंसी। टुडे वी आर गोइंग टू लर्न टर्म्स और कंसेप्ट यूज इन अकाउंटेंसी फ्रॉम चैप्टर नंबर 1। या आधी देखील आपण वेगवेगळ्या ज्या टर्म्स आहेत किंवा ज्या कन्सेप्ट आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण आणखी काही ज्या टर्म्स आणि कन्सेप्ट आहेत त्यांचा अभ्यास या लेक्चर मध्ये करणार। सी व्हाट वी विल लर्न टुडे। टुडे वी विल लर्न कन्सेप्ट ऑफ कॅपिटल, वी विल लर्न कन्सेप्ट ऑफ ड्रॉइंग्स, वी विल लर्न कन्सेप्ट ऑफ असेट्स अँड वी विल लर्न कन्सेप्ट ऑफ लायबिलिटीज। आज आपण कॅपिटल, ड्रॉइंग, असेट्स, लायबिलिटीज ह्या जे चार कन्सेप्ट आहेत किंवा टर्म्स आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत। या चारही ज्या टर्म्स आहेत, ऑल दीज फोर टर्म्स और कन्सेप्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट एज फार एज अकाउंटन्सी इज कन्सर्न। ह्या चारही कन्सेप्ट या आधीच्या कन्सेप्ट देखील महत्वाच्या होत्याच, परंतु ह्या ज्या चार कन्सेप्ट आहेत त्यामध्ये असेट्स, लायबिलिटी आणि कॅपिटल ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या अतिशय महत्वाच्या कन्सेप्ट आहेत। त्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघायचा। सो लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट कन्सेप्ट कॅपिटल। सी व्हेन यू वॉन्ट टू स्टार्ट एनी बिझनेस देन यू नीड मशीनरी, यू नीड फर्निचर, यू नीड मनी टू कंस्ट्रक्ट बिल्डिंग एंड टू परचेस लैंड, यू नीड कंप्यूटर, लैपटॉप एटसेट्रा, यू नीड मनी टू परचेस रॉ मटेरियल, यू नीड मनी टू मेक पेमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल, यू नीड मनी टू स्पेंड ऑन डिफरंट एक्सपेन्सेस। बघा, जर तुम्हाला कोणताही बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्हाला मशिनरीसाठी पैसा लागणार आहे, तुम्हाला फर्निचरसाठी पैसा लागणार आहे, तुम्हाला बिल्डिंगसाठी पैसा लागणार आहे, तुम्हाला लॅपटॉप, कम्प्युटर ह्या सर्व गोष्टी परचेस करण्यासाठी पैसा लागणार आहे। तसंच तुम्हाला रॉ मटेरियल परचेस करावं लागेल, त्यासाठी पैसा लागणार आहे। ॲज यू आर रनिंग बिझनेस इट मीन्स यू नीड इलेक्ट्रिसिटी सप्लाय, तुम्हाला लाईट सप्लाय लागणार आहे आणि लाईट सप्लाय म्हटल्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल देखील तुम्हाला पेड करावं लागणार आहे, त्यासाठी पैसा लागणार आहे। आणखी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खर्च बिझनेसमध्ये असणार आहेत, कारण की बिझनेस म्हटलं म्हणजे तुमच्याकडे एम्प्लॉई असणार आहेत अँड यू नीड टू पे सॅलरी ऑर वेजेस टू युअर एम्प्लॉईज ऑर वर्कर, तुमचे जे कर्मचारी आहेत त्यांना तुम्हाला सॅलरी किंवा वेजेस पेड करावं लागणार आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च असणार आहे आणि असे भरपूर खर्च तुम्हाला बिझनेसमध्ये असणार। मग ह्या सर्व खर्चासाठी तुमच्याकडे काय लागणार आहे बिझनेसमध्ये? पैसा। यू नीड मनी टू स्टार्ट दी बिझनेस, विदाउट मनी यू कांट स्टार्ट बिझनेस। म्हणजे पैसा नसेल तर तुम्ही बिझनेस चालू करू शकत नाही। का चालू करू शकत नाही? कारण की पैसा नसेल तर तुम्ही मशिनरी कशी परचेस करणार, पैसा नसेल मग तुम्ही फर्निचर कसं परचेस करणार, पैसा नसेल मग तुम्हाला जी लँड किंवा बिल्डिंग लागणार आहे ती कशी परचेस करणार, पैसा नसेल देन हाऊ यू विल परचेस रॉ मटेरियल, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात। ओके, फॉर एक्झाम्पल यू नीड मनी, यू नीड कॅश ऑफ रुपीज 50,000 टू परचेस मशिनरी, यू नीड 40,000 टू परचेस फर्निचर, यू नीड रुपीज 10 लाख फॉर लँड अँड बिल्डिंग, यू नीड रुपीज 20,000 फॉर लॅपटॉप, यू नीड 20,000 फॉर रॉ मटेरियल, यू नीड 5,000 टू मेक पेमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल अँड यू नीड अनदर 8,000 टू मीट अदर एक्सपेन्सेस। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही एक इस्टिमेट केलेला आहे, एक प्लॅनिंग केलेला आहे की जर मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर मला किती पैसे लागणार आहेत। ओके, सो यू नीड 50,000 फॉर मशिनरी, 40,000 फॉर फर्निचर, 1 लाख फॉर बिल्डिंग, 20,000 फॉर लॅपटॉप, कम्प्युटर एटसेट्रा, 20,000 फॉर रॉ मटेरियल, 5,000
for electricity bill and 8000 for other expenses. म्हणजे इतका पैसा तुम्हाला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी लागणार. ओके, इट मीन्स यू रिक्वायर्ड ऍटलीस्ट मिनिमम 243,000 टू स्टार्ट द बिझनेस. म्हणजे तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि तो स्टार्ट करण्यासाठी तुम्ही प्लॅनिंग केली, अँड अकॉर्डिंग टू युअर प्लॅनिंग अँड अकॉर्डिंग टू युअर एस्टिमेशन यू नीड ऍटलीस्ट मीन्स मिनिमम 243,000 टू स्टार्ट द बिझनेस. म्हणजे तो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला 240,000 रुपीज लागणार. ओके, सो टू स्टार्ट एनी टाईप ऑफ बिझनेस यू रिक्वायर्ड मनी. सो मनी रिक्वायर्ड टू स्टार्ट द बिझनेस इज कॉल्ड एज अ कॅपिटल. म्हणजे इथे तुम्हाला कॅपिटल किती लागणार आहे, यू नीड कॅपिटल ऑफ रुपीज 240,000. फॉर 240,000 इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल दॅट यू नीड टू स्टार्ट द बिझनेस, दॅट यू नीड टू इन्व्हेस्ट इन द बिझनेस. म्हणजे एवढा पैसा तुम्हाला बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करावा लागेल आणि तेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस काय करू शकता, स्टार्ट करू शकता. सी नाऊ यू हॅव इन्व्हेस्टेड 243,000 टू स्टार्ट द बिझनेस. इट मीन्स 243,000 इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल. सो 243,000 इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल. सो व्हॉट इज कॅपिटल? सो कॅपिटल मीन्स अमाऊंट ऑफ मनी इन्व्हेस्टेड बाय बिझनेसमन इन द बिझनेस इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल. म्हणजे आपण जेवढे पैसे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्याला म्हटलं जातं कॅपिटल. सी द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू बिझनेस, टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. ओनर मीन्स बिझनेसमन, मालक, व्यवसायाचा जो मालक असतो त्याला काय म्हटलं जातं, मालक, त्याला ओनर असं म्हटलं जातं. ओके, सो टोटल अमाऊंट ऑफ मनी इन्व्हेस्टेड बाय द ओनर, इन्व्हेस्टेड बाय द बिझनेसमन इन द बिझनेस इज कॉल्ड एज अ कॅपिटल. म्हणजे आता बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करणार 243,000, मग तुमचं कॅपिटल किती झालं, 243,000. पण इथे लक्षात ठेवा की बिझनेस स्टार्ट करतानाच फक्त पैसे लागतात का, नाही, नंतर देखील तुम्हाला बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला लागू शकतात. कारण की नंतर जर तुम्ही ठरवलं की आपल्याला बिझनेस एक्सपांड करायचा आहे, आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे, मग पुन्हा तुम्हाला पैसे लागणार. आणि पुन्हा समजा तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले, अगेन यू हॅव इन्व्हेस्टेड रुपीज 1,00,000 इन टू युअर बिझनेस आफ्टर 2 इयर्स, दॅट अमाऊंट विल ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॅपिटल. मग नंतर जरी तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर त्याला देखील काय म्हटलं जाईल, कॅपिटल म्हटलं जाईल. म्हणजे कॅपिटल म्हणजे सुरुवातीला पैसे इन्व्हेस्ट केले त्यालाच कॅपिटल म्हटलं जातं असं नाही, नंतर जरी पैसे इन्व्हेस्ट केले दॅट अमाऊंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॅपिटल, त्याला देखील काय म्हटलं जातं, कॅपिटल. म्हणजे थोडक्यात काय, एनी अमाऊंट ऑफ मनी इन्व्हेस्टेड बाय द बिझनेसमन इन द बिझनेस इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल ॲट एनी स्टेज ऑफ द बिझनेस. कधी? म्हणजे सुरुवातीला इन्व्हेस्ट केले तरी कॅपिटल, नंतर इन्व्हेस्ट केले तरी पण त्याला काय म्हटलं जाईल, कॅपिटल असं म्हटलं जाईल. एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॅपिटल. इक्वेशनचा जर विचार केला तर काय म्हटलं जातं, एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटी इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल. द इक्वेशन फॉर दिस कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस आउटसाइड लायबिलिटी. सो हाऊ टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ कॅपिटल? सी यू हॅव टू डिडक्ट अमाऊंट ऑफ आउटसाइड लायबिलिटीज फ्रॉम अमाऊंट ऑफ असेट्स. असेट्सची जी अमाऊंट असेल त्यामधनं आउटसाइड लायबिलिटी काय करायची, मायनस जी अमाऊंट येईल त्याला काय म्हटलं जाईल, कॅपिटल. आता असेट्स काय आहेत, लायबिलिटीज काय आहेत, ते आपण पुढे आजच्याच लेक्चरमध्ये पुढे बघणार आहोत. ओके, फक्त हे इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवून द्या, कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस आउटसाइड लायबिलिटीज. व्हॉट इज असेट्स, व्हॉट इज लायबिलिटीज, वी आर गोइंग टू लर्न टुडे ओनली. आजच आपण आजच्या लेक्चरमध्ये ते आपण बघणार आहोत. ओके, सो व्हॉट इज कॅपिटल? कॅपिटल मीन्स मनी ऑर अमाऊंट ऑफ मनी इन्व्हेस्टेड बाय द बिझनेसमन, इन्व्हेस्टेड बाय द ओनर इन द बिझनेस इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल. Or you can say excess of assets over liability is also called as a capital.
म्हणजे अकाउंटन्सी इक्वेशनचा जर विचार केला तर आपण काय म्हणू शकतो, कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस आउटसाइड लायबिलिटीज. सी नेक्स्ट, कॅपिटल इज द लायबिलिटी ऑफ द बिझनेस एज दिस अमाउंट इज पेएबल बाय द बिझनेस एंटरप्राइज टू द ओनर एट द एंड ऑफ क्लोजर ऑफ द बिझनेस. सी, व्हेरी इंटरेस्टिंग. कॅपिटल इज कॉल्ड एज अ लायबिलिटी फॉर द बिझनेस. कॅपिटल इज अ कन्सिडर एज अ लायबिलिटी फॉर द बिझनेस. कॅपिटल म्हणजे काय? अमाउंट ऑफ मनी इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस. आणि लायबिलिटी त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं कर्ज, बिझनेसवरील कर्ज. आता कॅपिटल म्हणजे बिझनेसमध्ये ओनरनी बिझनेसमध्ये जे पैसे इन्व्हेस्ट केले त्याला म्हटलं जातं कॅपिटल. पण तरी अकाउंटन्सी काय सांगतं, कॅपिटल म्हणजे बिझनेसवरचं कर्ज असतं. बिझनेसवरचं काय असतं? कर्ज म्हणजे लायबिलिटी. कॅपिटल इज कन्सिडर एज लायबिलिटी फॉर द बिझनेस. आता ही लायबिलिटी कशी? खरं तर कॅपिटल म्हणजे काय? बिझनेसमध्ये ओनरनी आणलेले पैसे, इन्व्हेस्ट केलेले पैसे. मग ते कर्ज कसं काय? ते तर ओनरचेच पैसे आहेत ना, मग त्याला कर्ज का म्हटलं जातं किंवा त्याला लायबिलिटी का म्हटलं जातं ते आपल्याला आता बघायचं. आय एम टेकिंग हिअर वन एक्झाम्पल. सी, हिअर इज मिस्टर अनिल. मिस्टर अनिल एज अ ह्युमन बिईंग अँड देअर फॉर कॉल्ड एज अ नॅचरल पर्सन अँड मिस्टर अनिल इज अँड ओनर ऑफ द बिझनेस. ही वॉन्टेड टू स्टार्ट वन बिझनेस. मिस्टर अनिल वॉन्टेड टू स्टार्ट वन बिझनेस. मिस्टर अनिलला एक बिझनेस काय करायचा आहे? स्टार्ट करायचा आहे. आता मिस्टर अनिल कोण आहे? माणूस आहे. माणूस आहे म्हणजे त्याला काय म्हटलं जाईल? मिस्टर अनिल इज अ नॅचरल पर्सन. त्याला म्हटलं जातं नॅचरल पर्सन. ही हॅज इन्व्हेस्टेड सम मनी इन टू द बिझनेस अँड स्टार्टेड वन बिझनेस ऑर वन कंपनी. त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले आणि एक कंपनी स्टार्ट केली. सी, एज पर लॉ कंपनी शुड बी कन्सिडर एज अन आर्टिफिशियल पर्सन. एज पर लॉ कंपनी शुड बी कन्सिडर एज अन आर्टिफिशियल पर्सन. कंपनीला काय समजायचं? आर्टिफिशियल पर्सन समजायचं, म्हणजे कृत्रिम व्यक्ती. नॅचरल पर्सन म्हणजे नैसर्गिक व्यक्ती आणि आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम व्यक्ती. ओके, मग आता बघा कोणी कोणाला पैसे दिले. अनिल हॅज इन्व्हेस्टेड मनी इन टू कंपनी. अनिलनी पैसे दिले की नाही? कोणाला दिले? कंपनीला. कंपनीला म्हणजे कोणाला दिले? आर्टिफिशियल पर्सनला. बरोबर, म्हणजे इथे पैसे कोणी दिले? मनी इज गिव्हन बाय नॅचरल पर्सन टू आर्टिफिशियल पर्सन, असं या ठिकाणी समजलं जातं, लक्षात ठेवून. ओके, सो ओनर इज अ नॅचरल पर्सन बट कंपनी शुड बी कन्सिडर अँड आर्टिफिशियल पर्सन. कंपनीला काय समजायचं आहे? आर्टिफिशियल पर्सन, म्हणजे या ठिकाणी दोघं देखील पर्सन आहेत, पण एक आहे नॅचरल पर्सन अँड अदर इज अ आर्टिफिशियल पर्सन. अँड हियर नॅचरल पर्सन गिव्हन मनी टू आर्टिफिशियल पर्सन. नॅचरल पर्सननी कोणाला पैसे दिलेले आहेत? आर्टिफिशियल पर्सनला पैसे दिलेले आहेत टू कॅरी ऑन सम ऍक्टिव्हिटीज. हिअर मनी गिव्हन बाय नॅचरल पर्सन टू आर्टिफिशियल पर्सन, म्हणजे या ठिकाणी काय झालं? नॅचरल पर्सननी आर्टिफिशियल पर्सनला पैसे दिलेले आहेत, म्हणजे पैसे इन्व्हेस्ट केले. ओके, आफ्टर सम इयर्स, फॉर एक्झाम्पल आफ्टर 3 इयर्स, आफ्टर 5 इयर्स ऑर आफ्टर 10 इयर्स, मिस्टर अनिल डिसाइडेड टू क्लोज डाऊन द बिझनेस. म्हणजे 5-10 वर्षांनंतर मिस्टर अनिलने डिसाइड केलं की आता आपण आपली कंपनी काय करायची? क्लोज डाऊन करायची, बंद करायची. मग आता सांगा बरं, कंपनी तर आता बंद झाली, मग आता कंपनीचे जे काही असेट्स असतील, जे काही फर्निचर असेल, जे काही प्रॉपर्टी असेल, ते आता परत कोणाला मिळणार? आणि मिस्टर अनिलने जे काही पैसे इन्व्हेस्ट केलेले ते कंपनीला दिलेले, बरोबर, आणि त्या पैशामध्ये कंपनीने बिल्डिंग बांधली, मशिनरी असतील, फर्निचर असेल, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या कोणाच्या असणार आहेत? कोणाच्या असणार आहेत? मिस्टर अनिल. म्हणजे त्या फायनली परत कोणाला मिळणार आहेत? मिस्टर अनिलला. ऑल असेट्स विल बी गिव्हन टू मिस्टर अनिल अगेन. बघा, म्हणजे कंपनी आता संपली, कंपनी क्लोज डाऊन झाली, कंपनी परमनंटली क्लोज डाऊन झाली. मग कंपनी क्लोज डाऊन झाल्यानंतर कंपनीचे जे काही पैसे असतील, असेट्स असतील, त्या सर्व गोष्टी परत कोणाला दिल्या जातील? मिस्टर अनिल.
म्हणजे परत दिले की नाही बिझनेसनी, आलं लक्षात? म्हणजे इकडे आर्टिफिशियल पर्सननी त्याचे जे काय असेट्स होत्या त्या सर्व परत कोणाला दिल्या? मिस्टर अनिलला। मग बघा, जी गोष्ट आपली नाही म्हणजे आपल्याकडे आहे परंतु आपली नाही, म्हणजे ती कधी ना कधी दुसऱ्याला परत द्यावी लागते, त्याला म्हटलं जातं लायबिलिटी, दॅट इज अवर लायबिलिटी, ते आपल्यावर कर्ज आहे। आलं लक्षात? म्हणजे जे काही असेट्स होते ते बिझनेसचे स्वतःचे होते का? नाही, ते त्याला कोणी दिले होते? मिस्टर अनिलने दिले होते। अँड देअरफोर आफ्टर क्लोजिंग डाऊन दी बिझनेस, बिझनेस हॅज रिटर्न ऑल दॅट असेट्स टू मिस्टर अनिल। बिझनेसनी त्या सर्व असेट्स कोणाला परत केल्या? मिस्टर अनिलला परत केल्या। जे स्वतःच्या कोणा ज्या आपल्या नाहीत, आपल्याकडे टेम्पररी असेल आणि पुन्हा कधी ना कधी ते परत द्यायचं असेल, तर त्याला म्हटलं जातं लायबिलिटी। काय म्हटलं जातं? लायबिलिटी। अँड देअरफोर कॅपिटल इज कन्सिडर ऍज अ लायबिलिटी। म्हणून कॅपिटल काय समजलं जातं? लायबिलिटी असं समजलं जातं। म्हणजे जेव्हा बिझनेस क्लोज डाऊन होतो, मिस्टर अनिलने जे काही कॅपिटल इन्व्हेस्ट केलं असेल आणि त्या कॅपिटलच्या बदल्यामध्ये बिझनेसमध्ये ज्या काही वस्तू असतील, असेट्स असतील, त्या सर्व असेट्स परत कोणाला दिल्या जातील? मिस्टर अनिलला दिल्या जातील। आणि म्हणून कॅपिटलला काय म्हटलं जातं? लायबिलिटी कन्सिडर केलं जातं। ओके, नाऊ ऑल असेट्स इन्क्लुडिंग कॅपिटल इन्व्हेस्टेड विथ विल बी गिव्हन बॅक टू मिस्टर अनिल अँड ओनर ऑफ दी कंपनी। And therefore, capital is liability for the business. म्हणजे त्यांनी जे काही कॅपिटल इन्व्हेस्ट केलं होतं, जे काय मशिनरी त्यांनी बिझनेसमध्ये आणली होती, त्या सर्व मशिनरी, कॅपिटल, फर्निचर परत कोणाला दिल्या जाणार? मिस्टर अनिलला दिल्या जाणार। म्हणजे बिझनेसवरती लायबिलिटी होती, बरोबर? म्हणजे बिझनेसच्या स्वतःच्या असत्या तर बिझनेसनी अनिलला दिल्या असत्या का? दिल्या नसत्या। पण त्या याचा अर्थ त्या बिझनेसच्या स्वतःच्या नाहीत। बिझनेसला एक सेपरेट एंटिटी समजलं जातं, सेपरेट आयडेंटिटी दिली जाते, अँड बिझनेस इज टू बी कन्सिडर ऍज अ आर्टिफिशियल पर्सन। त्याला देखील एक पर्सन समजलं जातं, पण कोणतं पर्सन समजलं जातं? आर्टिफिशियल पर्सन। अँड देअरफोर कॅपिटल इज टू बी कन्सिडर ऍज अ लायबिलिटी फॉर द बिझनेस। नेक्स्ट इज ड्रॉइंग। हिअर इज वन पर्सन, मिस्टर अनिल, अँड हिअर इज कंपनी, एन आर्टिफिशियल पर्सन। मिस्टर अनिल इज ओनर ऑफ दिस कंपनी। मिस्टर अनिल इज एन ओनर ऑफ दिस कंपनी। म्हणजे मिस्टर अनिल ह्या कंपनीचा काय आहे? मालक आहे। सी, मिस्टर अनिल नीड्स मनी टू मेक पेमेंट ऑफ हिज डॉटर्स कॉलेज फीस। मिस्टर अनिलला पैशाची गरज होती, कारण की त्याला त्याची मुलगी ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्या ठिकाणी फीस पेड करायची होती। अँड देअरफोर मिस्टर अनिल विथड्रॉ सम मनी फ्रॉम बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज। आता या ठिकाणी बघा, मिस्टर अनिलनी पैसे विथड्रॉ केले, विथड्रॉ केले मीन्स टेकन आउट, काढून घेणे, बिझनेसमधनं काही पैसे काढले स्वतःसाठी। स्वतःसाठी कसे? कारण की त्याला फीस भरायची होती। कोणाची फीस भरायची होती? त्याची मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती आणि त्यासाठी त्याला कॉलेज फीस पेड करायची। आता कॉलेज फीस पेड करणे हे बिझनेसचं काम आहे का पर्सनल आहे? पर्सनल। हे कोणतं काम झालं? पर्सनल। समजा मिस्टर अनिलला त्याचा मोबाईल आहे आणि त्याचा स्वतःचा मोबाईल रिचार्ज करायचा, हे बिझनेसचं काम आहे का पर्सनल झालं? पर्सनल। आणि त्यासाठी त्यांनी पैसे काय केले? विथड्रॉ केले। नॉट ओनली मनी, ही हॅज ऑल्सो विथड्रॉ सम गुड्स फ्रॉम बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज। आणि त्यांनी काही जो गुड्स आहे तो देखील बिझनेसमधनं काय केला? विथड्रॉ केला, म्हणजे काढून घेतला, म्हणजे घेतलं, स्वतःसाठी घेतला, पर्सनल यूज साठी घेतला। आता सांगा, मिस्टर अनिलनी काय विथड्रॉ केलं? पैसे विथड्रॉ केले आणि गुड्स विथड्रॉ केले। आणि कशासाठी विथड्रॉ केले? फॉर पर्सनल यूज। मग त्या पैशांनी तो मुलीची कॉलेजची फीस पेड करेल, स्वतःचा मोबाईल रिचार्ज करेल, स्वतःच्या घरचं लाईटचं बिल पेड करेल। हे त्याचे स्वतःचे खर्च झाले, हे बिझनेसचे खर्च नाही। हे बिझनेससाठी पैसा आहे का वापरला का त्यांनी? नाही, स्वतःसाठी वापरला, म्हणून त्याला म्हटलं जाईल पर्सनल यूज। ओके, इट मीन्स सी, विथड्रॉ बाय ओनर फॉर पर्सनल यूज कॅश रुपीज 50,000। त्यांनी कितीची कॅश विथड्रॉ केली? 50,000, जस्ट कन्सिडर। अँड गुड्स वर्थ रुपीज 10,000। सो इट मीन्स मिस्टर अनिल हॅज विथड्रॉ
cash of ₹50,000 from business for personal use, and also withdraw goods of ₹10,000 for personal use. आणि business मधनं काही goods पण withdraw केला स्वतःसाठी, स्वतःच्या use साठी, family use साठी withdraw केला, म्हणजे काढून घेतलं. कितीचं घेतलं? 10,000. It means total drawings worth ₹60,000. म्हणजे total drawing काय झाली? 60,000. आता drawing म्हणजे काय? Amount of money or goods withdraw by owner from business for personal use called as a drawing. Owner जेव्हा आपल्या business मधनं स्वतःच्या use साठी, personal use साठी पैसे किंवा goods किंवा कोणत्याही प्रकारचं असेट्स विथड्रॉ करतो, म्हणजे काढून घेतो, तेव्हा त्याला म्हटलं जातं ड्रॉइंग. त्याला काय म्हटलं जातं? ड्रॉइंग. म्हणजे ड्रॉइंगमुळे आपलं कॅपिटल कमी होतं, कारण की कॅपिटल म्हणजे पैसे इन्व्हेस्ट करणे, बरोबर, आणि ड्रॉइंग म्हणजे पैसे काढून घेणे. अँड देअरफोर ड्रॉइंग्स रिझल्ट इन रिडक्शन इन कॅपिटल. सो एनीथिंग विथड्रॉ बाय ओनर, एनीथिंग मीन्स लाईक कॅश, गुड्स ऑर एनी असेट्स. Any goods, assets or cash withdraw by owner from the business for his personal use called as a drawing. त्याला काय म्हटलं जातं? Drawing असं म्हटलं जातं. See, the amount of cash or value of goods or assets etc. withdraw from business by the owner for personal use called as a drawing. म्हणजे ओनर म्हणजे मालक जेव्हा बिझनेस मधून पैसे विथड्रॉ करतो स्वतःसाठी, किंवा गुड्स विथड्रॉ करतो स्वतःसाठी, एखादं असेट्स आहेत ते बिझनेस मध्ये काढून घेतो, फॉर एक्झाम्पल बिझनेस मध्ये मशिनरी आहे किंवा एसी आहे, एअर कंडिशन आहे, त्या बिझनेस मधून एअर कंडिशन त्यांनी काढलं आणि स्वतःच्या घरी नेलं, तर त्याला देखील काय म्हटलं जाईल? ड्रॉइंग. दॅट इज विथड्रॉवल ऑफ असेट्स फ्रॉम बिझनेस. आणि त्याची जी टोटल अमाऊंट असते, व्हॅल्यू असते, त्याला म्हटलं जातं ड्रॉइंग्स. काय म्हटलं जातं? ड्रॉइंग. सी हियर एक्झाम्पल, कॅश विथड्रॉ वर्थ ₹50,000 अँड गुड्स विथड्रॉ वर्थ ₹10,000. इट मीन्स टोटल ड्रॉइंग इज ऑफ ₹60,000. म्हणजे इथे टोटल ड्रॉइंग किती झाली? 60,000. फॉर एक्झाम्पल हियर अ प्रोप्रायटर पेज कॉलेज फीज फॉर हिज सन. म्हणजे जर त्या प्रोप्रायटरनी त्याचा मुलगा किंवा मुलगी कोणी समजा कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये शिकत असेल, त्याची फीस पेड करण्यासाठी बिझनेसचे पैसे वापरले, त्याला आपण काय म्हटलं जाईल? ड्रॉइंग म्हटलं जाईल. फॉर हिज मेडिकल एक्सपेन्सेस मेकिंग पेमेंट ऑफ बिझनेस मनी. फॉर मेडिकल एक्सपेन्सेस म्हणजे स्वतःच्या मेडिकल एक्सपेन्सेससाठी बिझनेसचा पैसा जरी वापरला तरी त्याला काय म्हटलं जाईल? ड्रॉइंग असं म्हटलं जाईल. मेकिंग पेमेंट ऑफ हिज पर्सनल मोबाईल बिल, म्हणजे स्वतःचं पर्सनल मोबाईल बिल त्याचं पेमेंट करायचं बिझनेसच्या पैशांनी, त्याला देखील काय म्हटलं जाईल? ड्रॉइंग म्हटलं जाईल. ओके, सो एनीथिंग विथड्रॉ बाय ओनर फ्रॉम बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज कॉल्ड एज अ ड्रॉइंग. दॅट मे बी कॅश, दॅट मे बी गुड्स, ऑर दॅट मे बी एनी असेट्स, त्याला म्हटलं जाईल ड्रॉइंग असं म्हटलं जाईल. And drawings result in reduction in capital. म्हणजे जेव्हा तुम्ही ड्रॉइंग्स करता, म्हणजे पैसे किंवा गुड्स किंवा असेट्स काढून घेता, त्याच्यामुळे आपल्या बिझनेसचं कॅपिटल काय होतं? कमी होतं. Next is assets. See, if you are running business, it means there must be need of machinery. Business must have furniture, must have land and building, must have computer, must need stock of goods, that may be the raw material or finished goods, must have cash. म्हणजे जर तुमचं बिझनेस असेल, कंपनी असेल, तर ह्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला साधारणतः दिसत असतात. म्हणजे बिझनेस म्हटल्यानंतर त्यामध्ये मशिनरी असणार आहे, फर्निचर असणार आहे, बिल्डिंग असणार आहे, कम्प्युटर, प्रिंटर, गुड्स असणार आहे, रॉ मटेरियल असेल, फिनिश गुड्स असेल, कॅश असणार आहे, ह्या सर्व गोष्टी असणार. ओके, सो ऑल दीज थिंग्स आर फिजिकल थिंग अँड टँजिबल. टँजिबल मीन्स विच कॅन बी सीन ऑर टच. ह्या सर्व गोष्टी बिझनेसमध्ये असणार आहे. ऑल्सो बिझनेस मे हॅव सम राईट्स लाईक कॉपी राईट्स,
ट्रेडमार्क, गुडविल एंड पेटंट म्हणजे बिझनेस म्हटल्यानंतर या गोष्टी देखील अनेक बिझनेसमध्ये असतात. कॉपीराईट आहे, ट्रेडमार्क आहे, गुडविल आहे किंवा पेटंट. आता हे कॉपीराईट काय आहे, ट्रेडमार्क, गुडविल अँड पेटंट हे काय आहे हे आता फक्त तुम्ही लक्षात ठेवा. या हे जे आहे कॉपीराईट, ट्रेडमार्क, गुडविल आणि पेटंट त्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ मी तयार करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला हे जे चारही कन्सेप्ट आहेत कॉपीराईट, ट्रेडमार्क, गुडविल आणि पेटंट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. आता फक्त लक्षात ठेवा ह्या गोष्टी देखील बिझनेसमध्ये असतात आणि ह्या ज्या गोष्टी असतात त्या काय असतात, इनटेंजिबल असतात, विच कॅन नॉट बी सीन ऑर टच. इनटेंजिबल मीन्स विच कॅन नॉट बी सीन ऑर टच. इट मीन्स इन बिझनेस सम थिंग्स आर टेंजिबल अँड सम थिंग्स आर इनटेंजिबल. याचाच अर्थ काय, बिझनेसमध्ये काही गोष्टी टेंजिबल असतात तर काही गोष्टी काय असतात, इनटेंजिबल असतात. टेंजिबल लाईक मशिनरी, टेंजिबल आपण त्याला बघू शकतो, त्याला टच करू शकतो. लँड, फर्निचर आपण त्याला बघू शकतो, टच करू शकतो. लँड अँड बिल्डिंग वी कॅन सी ऑर वी कॅन टच. कम्प्युटर वी कॅन सी ऑर वी कॅन टच. कॅश वी कॅन सी वी कॅन टच, बरोबर. म्हणून त्याला म्हटलं जातं टेंजिबल. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला बिझनेसमध्ये बघायला मिळतात किंवा बिझनेसमध्ये असतात. आणि फक्त एवढंच असतं नाही, सम इनटेंजिबल थिंग्स आर ऑल्सो देअर इन बिझनेस लाईक कॉपीराईट, ट्रेडमार्क, गुडविल, पेटंट ह्या गोष्टी देखील बिझनेसमध्ये असतात. मी आधीच सांगितलंय ह्या ज्या गोष्टी आहेत कॉपीराईट, ट्रेडमार्क, गुडविल अँड पेटंट आय विल एक्सप्लेन इन नेक्स्ट व्हिडिओ. पुढचा जो आपला व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये ह्या चारही गोष्टी मी काय करणार आहे, एक्सप्लेन करणार. मग बिझनेसमध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात, त्या सर्व ज्या गोष्टी असतात त्यांनाच काय म्हटलं जातं, असेट्स. काय म्हटलं जातं, असेट्स. सो मशिनरी इज अँड असेट फॉर द बिझनेस, फर्निचर इज अँड असेट फॉर द बिझनेस, लँड अँड बिल्डिंग इज अँड असेट फॉर द बिझनेस, कम्प्युटर इज अँड असेट फॉर द बिझनेस, स्टॉक ऑफ गुड्स इज अँड असेट फॉर द बिझनेस, कॅश इज अँड असेट फॉर द बिझनेस, कॉपीराईट, ट्रेडमार्क, गुडविल, पेटंट ऑल दीज आर असेट्स फॉर द बिझनेस. ह्या सर्व गोष्टी बिझनेससाठी काय, असेट्स आहेत. असेट्स मीन्स प्रॉपर्टी, असेट्स मीन्स प्रॉपर्टी ऑफ द बिझनेस. ओके, सी एनी फिजिकल थिंग्स ऑर राईट, राईट मीन्स लाईक कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट एटसेट्रा दॅट हॅज अ मॉनिटरी दॅट इज मनी व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अन असेट. एनी थिंग ओन बाय द बिझनेस, ओन बाय द बिझनेस अँड हॅविंग मॉनिटरी व्हॅल्यू दॅट इज मनी व्हॅल्यू कॉल्ड ॲज अन असेट. बिझनेस मध्ये असलेल्या सर्व गोष्टी मग त्या टँजिबल असतील किंवा इनटँजिबल, ज्याला मॉनिटरी व्हॅल्यू आहे म्हणजे मनी व्हॅल्यू आहे, ज्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे त्याला काय म्हटलं जातं, असेट्स. असेट्स मीन्स नथिंग बट प्रॉपर्टी ऑफ द बिझनेस. असेट्स मीन्स नथिंग बट प्रॉपर्टी ऑफ द बिझनेस. द ओनरशिप ऑफ द असेट मस्ट बी विथ बिझनेस. वन कंडिशन इज देअर, आपण त्याला असेट म्हणणार, मशिनरी इज अन असेट फॉर द बिझनेस. ओनली इट इज ओन बाय द बिझनेस, म्हणजे जर ही मशिनरी बिझनेसच्या स्वतःच्या मालकीची असेल तर असेल, स्वतःची नसेल मग ती बिझनेससाठी लायबिलिटी झाली समजायची, कारण की ती मशिनरी आपल्याला परत करावी लागते, बरोबर. मग असेट समजता येणार नाही. फर्निचर, बरोबर, स्वतःच्या मालकीचं असेल तर ते आपलं काय झालं, असेल. म्हणजे हे जे सर्व असेट्स आहेत ते स्वतःच्या मालकीचे पाहिजेत. इट मीन्स द ओनरशिप ऑफ द असेट मस्ट बी विथ बिझनेस नीड. इट मीन्स बिझनेस ऑर कंपनी मस्ट बी द ओनर ऑफ ऑल दीज असेट्स. त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या ओनर म्हणजे मालक कोण असला पाहिजे, बिझनेस स्वतः असला पाहिजे. म्हणजे बिझनेसच्या मालकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्याला काय म्हटलं जातं, असेट्स असलं म्हटलं जातं. आणि त्याची बिझनेसमध्ये व्हॅल्यू असते, मार्केटमध्ये व्हॅल्यू असते. फॉर एक्झाम्पल मशिनरी, मग ती लहान मशिनरी जरी असली तरी त्याची बिझनेसमध्ये म्हणजे मार्केटमध्ये व्हॅल्यू असणार, काहीतरी व्हॅल्यू असेल की नाही. आयदर 50 रुपीज, आयदर 100 रुपीज, आयदर 1000 रुपीज, आयदर 50,000 रुपीज, काहीतरी त्याची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्याला व्हॅल्यू आहे दॅट इज अँड असेट फॉर द बिझनेस. सी नेक्स्ट इज टाइप्स ऑफ असेट्स. असेट्स आर डिवाइडेड ऑन टू बेसिस, दॅट इज ऑन द बेसिस ऑफ टँजिबिलिटी अँड ऑन द बेसिस ऑफ टाइम पिरियड ऑर लिक्विडिटी.
म्हणजे असेट्स आपण दोन भागांमध्ये डिवाइड करू शकतो, ऑन द बेसिस ऑफ टेंजिबिलिटी अँड ऑन द बेसिस ऑफ टाइम पीरियड ऑर लिक्विडिटी. सी, ऑन द बेसिस ऑफ टेंजिबिलिटी देर आर टू टाइप्स ऑफ असेट्स, दॅट इज टेंजिबल असेट्स अँड इनटेंजिबल असेट्स. अँड ऑन द बेसिस ऑफ टाइम पीरियड ऑर लिक्विडिटी देर आर थ्री टाइप्स ऑफ असेट्स, फिक्स्ड असेट्स, करंट असेट्स अँड फिक्टिशियस असेट्स. म्हणजे टेंजिबिलिटीनुसार जर विचार केला तर दोन प्रकारचे असेट्स आहेत, टेंजिबल असेट्स अँड इनटेंजिबल असेट. अँड ऑन द बेसिस ऑफ टाइम पीरियड ऑर लिक्विडिटी देर आर थ्री टाइप्स ऑफ असेट, फिक्स्ड असेट्स, करंट असेट्स अँड फिक्टिशियस असेट्स. सो लेट्स स्टार्ट विथ टेंजिबल असेट्स. टेंजिबल असेट्स, सी, इफ यू आर रनिंग कंपनी देन देर मस्ट बी अ मशीनरी, फर्निचर, लँड अँड बिल्डिंग, कंप्यूटर, स्टॉक ऑफ गुड्स, कॅश एटसेट्रा. सो ऑल दीज असेट्स आर नीडेड इन अ कंपनी ऑर इन अ बिझनेस. म्हणजे जर तुमची बिझनेस असेल किंवा कंपनी असेल तर त्यामध्ये साधारणतः मशिनरी असणार आहे, फर्निचर असणार आहे, लँड अँड बिल्डिंग असणार आहे, कंप्यूटर असणार आहे, स्टॉक ऑफ गुड्स असणार आहे, कॅश असणार आहे, ह्या सर्व गोष्टी असणार आहेत आणि इतरही अनेक गोष्टी असणार आहेत. बरोबर, त्या काही सर्व गोष्टी मी इथे मेन्शन केलेल्या नाही, हे मी फक्त एक्झाम्पल घेतलेले. ओके, सो ऑल दीज आर असेट्स, हे आपण आधीच बघितलं, हे सर्व काय आहेत, असेट्स आहेत. ऑल दीज असेट्स आर टेंजिबल असेट्स. ह्या सर्व असेट्सला काय म्हटलं जातं, टेंजिबल असेट्स. असेट्स विच कॅन बी सीन, विच कॅन बी सीन ऑर टच आर कॉल्ड एज अ टेंजिबल असेट. आपण मशिनरी बघू शकतो का, बघू शकतो. त्याला टच करू शकतो का, करू शकतो. सो मशिनरी इज अँड टेंजिबल असेट. फर्निचर वी कॅन सी ऑर वी कॅन टच अँड देअर फॉर फर्निचर इज ऑल्सो टेंजिबल असेट. कॅश वी कॅन सी ऑर वी कॅन टच अँड देअर फॉर कॅश इज ऑल्सो टेंजिबल असेट. म्हणजे असेट ज्याला आपण बघू शकतो किंवा टच करू शकतो त्याला म्हटलं जातं टेंजिबल असेट्स. त्याला कोणतं असेट म्हटलं जाईल, टेंजिबल असेट्स. इनटेंजिबल असेट्स लाईक कॉपीराईट, ट्रेडमार्क, गुडविल, पेटंट, ऑल दीज असेट्स आर कॉल्ड एज अ इनटेंजिबल असेट्स. असेट्स विच कॅनॉट बी सीन ऑर टच, कॅनॉट बी सीन ऑर टच आर कॉल्ड एज अ इनटेंजिबल असेट. काही असेट असे असतात की ज्यांची मार्केटमध्ये व्हॅल्यू असते, देर इज सम व्हॅल्यू इन मार्केट, बट सच असेट्स कॅनॉट बी सीन ऑर कॅनॉट बी टच कॉल्ड एज अ इनटेंजिबल असेट. म्हणजे हे असेट्स आहेत त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. फॉर एक्झाम्पल, कंपनीचं ट्रेडमार्क हॅव्हिंग व्हॅल्यू इन मार्केट. बरोबर, म्हणजे कंपनी, फॉर एक्झाम्पल सॅमसंग कंपनी, सॅमसंग हे जे नाव आहे त्याला मार्केटमध्ये मोठी व्हॅल्यू आहे. बरोबर, ते झालं त्याचं ट्रेडमार्क. मग ह्या ट्रेडमार्कला व्हॅल्यू आहे का नाही मिळत, तेच व्हॅल्यू आहे. बरोबर, पण अशा प्रकारचे जे काही असेट्स आहेत ते आपण बघू शकत नाही डायरेक्टली किंवा त्याला टच करू शकत नाही, म्हणून त्याला म्हटलं जातं इनटेंजिबल असेट्स. म्हणजे यांची मार्केटमध्ये व्हॅल्यू असते. प्रत्येक असेट्सची आयदर टेंजिबल असेट्स ऑर आयदर इनटेंजिबल असेट हॅव्हिंग व्हॅल्यू इन मार्केट, त्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू असते आणि म्हणून तर त्याला आपण काय म्हणतो, असेट्स. पण जे असेट्स आपल्याला दिसतात, आपण ज्याला टच करू शकतो त्याला म्हटलं जातं टेंजिबल असेट, आणि ज्या असेट्सला आपण बघू शकत नाही, टच करू शकत नाही त्याला म्हटलं जातं इनटेंजिबल असेट्स. सच असेट्स आर कॉल्ड एज इनटेंजिबल असेट. इनटेंजिबल मध्ये चार एक्झाम्पल येतात, कॉपीराईट, ट्रेडमार्क, गुडविल अँड पेटंट आर द एक्झाम्पल ऑफ इनटेंजिबल असेट्स. नेक्स्ट इज फिक्स असेट्स, ऑल्सो कॉल्ड एज नॉन करंट असेट्स. सी, इफ यू आर रनिंग कंपनी देन देर आर मेनी असेट्स आर देअर इन कंपनी लाईक मशीनरी, फर्निचर, लँड अँड बिल्डिंग, कंप्यूटर, लॅपटॉप, प्रिंटर, गुडविल, कॉपीराईट एटसेट्रा. सो मेनी असेट्स आर देअर इन दी कंपनी. म्हणजे जर आपण कंपनी चालवत असतील, एखादा बिझनेस चालवत असतील, तर शक्यतो अशा प्रकारचे अनेक असेट्स बिझनेसमध्ये असतात.
मशीनरी, फर्नीचर, लैंड एंड बिल्डिंग, कंप्यूटर, व्हीकल, इक्विपमेंट, गुडविल, कॉपीराइट. गुडविल एंड कॉपीराइट आर ऑल्सो असेट्स. ते पण काय आहेत? असेट. ते इनटेंजिबल आहेत, बट गुडविल एंड कॉपीराइट आर ऑल्सो असेट्स. ते आपण आधीच बघितलं. ऑल दीज असेट्स रिमेन्स इन द बिझनेस फॉर लॉन्गर पीरियड. फॉर लॉन्गर पीरियड. आता मशीनरी, फॉर एक्झाम्पल तुम्ही मशीनरी परचेस केली, मग आज समजा तुम्ही मशीनरी बिझनेसमध्ये परचेस केली, मग आपण ती मशीनरी फक्त एक महिना किंवा दोन महिनेच वापरतो का? नाही. ती मशीनरी आपण जवळजवळ 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष वापरतो. आज आपण समजा बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली, तर ती बिल्डिंग आपण फक्त 5-10 वर्ष वापरणार आहेत का? नाही. तर आणखी ती आपण 30-40 वर्ष आपण वापरणार आहे. इट मीन्स ऑल दीज असेट्स आर रिमेन्स इन द बिझनेस फॉर लॉन्गर पिरियड ऑफ टाइम, लाईक 10 इयर्स, 15 इयर्स, 20 इयर्स अँड सो ऑन. इट मीन्स इन अदर वर्ड यू कॅन से दॅट ऑल दीज असेट्स प्रोव्हाइड बेनिफिट टू द बिझनेस फॉर लॉन्गर पिरियड ऑफ टाइम. याचाच अर्थ काय झाला? ह्या सर्व ज्या असेट्स आहेत, मशीनरी असेल, फर्निचर असेल, याचा वापर आपण बिझनेसमध्ये लॉन्गर टाइमसाठी करणार आहोत. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, आणखी जास्त वर्ष. गुडविल देखील त्यामध्ये आलं, कॉपीराइट देखील त्यामध्ये आलं. गुडविल आणि कॉपीराइट मी नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे हे जे या प्रकारचे जे असेट्स असतात, त्या बिझनेसला लॉंग टर्म बेनिफिट प्रोव्हाइड करतात. लॉंग टर्म मीन्स बेसिकली मोर दॅन 1 इयर. So assets which provide benefit for longer period of time called as a fixed asset. ज्या असेट बिझनेसला लॉन्गर पिरियड साठी बेनिफिट प्रोव्हाइड करतात, म्हणजे बिझनेस त्या असेटचा वापर एकापेक्षा जास्त वर्षासाठी करतो, त्या असेटला काय म्हटलं जातं? फिक्स असेट किंवा नॉन करंट असेट असं म्हटलं जातं. ओके. सो ऑल दीज असेट्स रिमेन इन द बिझनेस फॉर लॉन्गर टाइम पीरियड, लाईक 10, 15, 20 इयर्स अँड सो ऑन. आलं लक्षात? म्हणजे ह्या सर्व ज्या असेट्स आहेत, कम्प्युटर आपण घेतलं, मग कम्प्युटर एकदा घेतल्यानंतर आपण लगेच एका महिन्यामध्ये आपण ते चेंज करतो का? नाही. ते 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आपण वापरणार आहे. म्हणजे बिझनेसमध्ये त्याचा बेनिफिट आपण किती वर्ष घेणार आहोत. आणि म्हणून अशा प्रकारचे जे असेट्स असतात, जे असेट्स बिझनेसला लॉंग टर्म बेनिफिट प्रोव्हाइड करतात, त्यांना म्हटलं जातं फिक्स असेट्स. सो द असेट्स विच गिव लॉंग टर्म बेनिफिट टू द बिझनेस आर नोन ॲज फिक्स असेट्स. म्हणजे हे बिझनेसला लॉंग टर्म बेनिफिट प्रोव्हाइड करतात. लॉंग टर्म मीन्स मोर दॅन 1 इयर. बेसिकली दीज असेट्स प्रोव्हाइड बेनिफिट टू द बिझनेस फॉर 10, 15, 20 or so on, many years. म्हणजे भरपूर काळासाठी हे जे असेट्स आहेत, ते बिझनेसला बेनिफिट प्रोव्हाइड करतात. म्हणून त्यांना म्हटलं जातं फिक्स असेट किंवा नॉन करंट असेट्स. एक्झाम्पल, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशीनरी, गुडविल, एटसेट्रा. दीज असेट्स मे बी टँजिबल ऑर इनटँजिबल. सो फिक्स असेट्स मे बी टँजिबल ऑर मे बी इनटँजिबल. ओके. सो fixed assets are those assets which provide benefit to the business for longer period called as a fixed assets. See, next is current asset. In business organization there are many other assets like stock of goods, that may be stock of raw material or that may be stock of finished goods, cash in hand, or you can say cash at bank. म्हणजे आपण बँकेमध्ये जे पैसे ठेवतो त्याला म्हटलं जाईल कॅश ॲट बँक. डेटर्स, डेटर्स इज ऑल्सो कन्सिडर ॲज ॲन असेट. डेटर मीन्स अ पर्सन टू हुम विज ऑर बिझनेस सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट बेसिस. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण उधारीवर गुड्स विकतो त्याला आपण डेटर म्हणतो. म्हणजे त्याच्याकडनं आपल्याला पैसे मिळणार असतात, पैसे मिळणार असतात. मनी रिसिवेबल, मनी रिसिवेबल इज अन असेट फॉर द बिझनेस, इज अन असेट फॉर द बिझनेस. बिल्स रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल इज अ पार्ट ऑफ डेटर. बिल्स रिसिवेबल हा कसला भाग आहे? डेटरचाच पार्ट आहे. आय विल एक्सप्लेन बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल इन नेक्स्ट पार्ट.
नेक्स्ट लेक्चर मध्ये मी बिल्स रिसीवेबल आणि बिल्स पेएबल काय करणार आहे एक्सप्लेन करणार. आता एवढं लक्षात ठेवू. ओके, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे असेट्स देखील बिझनेस मध्ये असतात. स्टॉक ऑफ गुड्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, डेटर्स, बिल्स रिसीवेबल एटसेट्रा. ऑल दीज असेट्स कॅन बी कन्वर्टेड इन टू कॅश विद इन वन इयर. हे सर्व जे असेट्स आहेत ते आपण इझिली कॅश मध्ये कन्वर्ट करू शकतो विदिन वन इयर. अँड देअरफोर दीज टाईप ऑफ असेट्स कॉल्ड ॲज अ करंट असेट्स. इट मीन्स दीज असेट्स रिमेन्स इन द बिझनेस फॉर शॉर्ट पिरियड अँड देअरफोर दीज असेट्स आर कॉल्ड ॲज अ करंट असेट. म्हणजे हे असेट्स बिझनेसमध्ये लॉंग टर्मसाठी राहत नाही, शॉर्ट टर्मसाठी राहतात, म्हणून त्याला म्हटलं जातं करंट असेट. जस्ट फॉर एन एक्झाम्पल, स्टॉक ऑफ गुड्स. आता इथे एक्झाम्पल बघा, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तुमच्याकडे 50,000 रॉ मटेरियल आहे अँड यू आर नॉट गोइंग टू केप दॅट रॉ मटेरियल इन युअर वेअर हाऊस ऑर इन युअर गोडाऊन फॉर 10 years ऑर 15 years ऑर 20 years. तुमच्याकडे समजा रॉ मटेरियल आहे, ते तुम्ही तुमच्या गोडाऊन मध्ये 10-15 वर्षासाठी ठेवणार आहेत का? नाही. व्हॉट यू आर गोइंग टू डू, यू आर गोइंग टू कन्वर्ट दॅट रॉ मटेरियल इन टू फिनिश गुड्स. तुम्ही काय करणार, रॉ मटेरियल परचेस करणार, 10-15 दिवस ते गोडाऊन मध्ये ठेवणार गरज असेल तर, आणि लगेच 10-15 दिवसानंतर ते रॉ मटेरियल तुम्ही प्रोसेस करणार आणि त्यापासून फिनिश गुड्स तयार करणार. म्हणजे आता रॉ मटेरियल राहिलं का? नाही. त्याचं काय झालं? फिनिश गुड्स. अँड आफ्टर कन्वर्टिंग दॅट रॉ मटेरियल इन टू फिनिश गुड्स, आता फिनिश गुड्स तुमचे तयार झाले, काय करणार? तयार झालेल्या वस्तू वेअर हाऊस मध्ये ठेवून देणार का कस्टमर्सला विकणार? यू आर ट्राइंग टू सेल आउट ऑल दॅट प्रोडक्ट ऑर ऑल दॅट गुड्स टू कस्टमर्स इमिजिएटली. तुम्ही लगेच काय प्रयत्न करणार, जेवढा गुड्स किंवा जेवढे प्रोडक्ट तुम्ही तयार केले ते कस्टमरला कशा प्रकारे लवकर विकता येईल याचा तुम्ही प्रयत्न करणार आणि लगेच ते तुम्ही सेल आउट करणार. म्हणजे तयार झालेल्या वस्तू आपण वेअर हाऊस मध्ये 10-15 वर्ष ठेवतो का? नाही. लगेच विकतो. आणि त्या वस्तू विकल्या, प्रोडक्ट विकले, गुड्स विकलं, म्हणजे आपल्याला काय मिळणार? पैसे मिळणार. म्हणजे बघा, तुमचं रॉ मटेरियल कशामध्ये कन्वर्ट झालं? पैशामध्ये कन्वर्ट झालं विदिन वन इयर. अँड देअर फोर रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऑर स्टॉक ऑफ फिनिश गुड्स टू बी कन्सिडर ॲज अ करंट असेट. म्हणून त्याला आपण करंट असेट असं म्हणत असतो. कॅश इज अँड करंट असेट. तिथं कॅशच आहे, त्यामुळे त्याला काही सांगण्याची गरजच नाही. सर्वात जास्त म्हणजे आपण करंट असेटच आहे, त्यामुळे ते कन्वर्ट करण्याचा प्रश्नच नाही. डेटर्स म्हणजे काय? ज्याच्याकडनं पैसे येणार आहे, म्हणजे त्याला आपण उधारीवर गुड्स दिलेला आहे. डेटर्स मीन अ पर्सन ऑर अ कंपनी टू हुम वी हॅव सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट बेसिस. त्याला आपण उधारीवर गुड्स दिलेला आहे. मग विचार करा, जर आपला बिझनेस आहे आणि एखादा व्यक्ती जेव्हा आपल्याकडे गुड्स घेण्यासाठी येतो आणि सांगतो की मला उधारीवर गुड्स पाहिजे, क्रेडिटवर गुड्स पाहिजे, मग आपण काय सांगतो त्याला? की हा 10,000 गुड्स घे आणि पैसे कधी दे? 10 वर्षानंतर पैसे दे. असं सांगतो का आपण त्याला? नाही. आपण काय सांगतो? 10 दिवसांमध्ये पैसे दे, जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये पैसे दे. म्हणजे विदिन वन इयर, म्हणजे तुमचे जे काही डेटर आहेत ते विदिन वन इयर कॅशमध्ये कन्वर्ट होणार आहे, कारण की त्या डेटरकडनं तुम्हाला विदिन वन इयर पैसे मिळणार आहे. अँड देअरफोर डेटर इज अँड करंट असेट. ओके, सो इन दिस वे डेटर विल गेट कन्वर्टेड इन टू कॅश विदिन वन इयर. लक्षात, कारण की डेटरला काय आपण 1 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष इतका टाइम पिरियड देत नाही. त्याला जे पैसे आपण दिलेले असतात ते आपण लगेच 2 महिन्यात किंवा 3 महिन्यामध्ये आपण त्याच्याकडनं ते रिटर्न करून मागतो आणि म्हणून डेटर कशामध्ये कन्वर्ट होतात? कॅश मध्ये कन्वर्ट होतात. बिल्स रिसिवेबल इज ऑल्सो पार्ट ऑफ अ डेटर. बिल्स रिसिवेबल देखील कसला पार्ट आहे? डेटर. अँड बिल्स रिसिवेबल इज ऑल्सो गेट कन्वर्टेड इन टू कॅश विदिन वन इयर. आणि बिल्स रिसिवेबल देखील कॅश मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे थोडक्यात काय, ऑल दीज असेट्स गेट कन्वर्टेड इन टू कॅश विदिन वन इयर अँड देअरफोर दीज असेट्स आर कॉल्ड ॲज अ करंट असेट. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं? करंट असेट म्हटलं जातं. मशिनरी आपण काय विकण्यासाठी घेतलेली असते का? नाही. म्हणजे ती लगेच कॅश मध्ये आपण कन्वर्ट करतो का? नाही कन्वर्ट करत. ते आपण वापरत असतो आणि म्हणून मशिनरी काय? फिक्स असेट.
पण स्टॉक आपण विकण्यासाठी असतो, म्हणजे तो कॅश मध्ये कन्वर्ट होणार असतो. डेटर आपल्याकडे पैसे येणार असतात म्हणजे ते कॅश मध्ये कन्वर्ट होणार असतं, म्हणून त्याला म्हटलं जातं करंट असेट्स. सो असेट्स विच आर हेल्ड इन द बिझनेस फॉर ऑपरेटिंग इयर मीन्स व्हेरी शॉर्ट पीरियड, दॅट ऑपरेटिंग इयर मीन्स अप टू वन इयर म्हणजे एका वर्षापर्यंत, अँड कॅन बी कन्वर्टेड इन टू कॅश व्हेरी इझिली आर कॉल्ड ॲज अ करंट असेट. फॉर एक्झाम्पल डेटर, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, स्टॉक एटसेट्रा आर सम एक्झाम्पल ऑफ करंट असेट्स. नेक्स्ट इज फिक्टिशियस असेट्स. वन कंपनी इनकर्ड हेवी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस इन 2018-19. एका कंपनीने काय केलं की 2018-19 ला ॲडव्हर्टाइजमेंटसाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले. दॅट कंपनी इनकर्ड रुपीज 10 लाख ऑन ॲडव्हर्टाइजमेंट, आणि त्या कंपनीने 10 लाख रुपये इतका खर्च ॲडव्हर्टाइजमेंटसाठी केला, आणि 10 लाख रुपये त्या कंपनीसाठी एक मोठी अमाऊंट होती, तरी देखील त्यांनी खर्च केला. आफ्टरवर्ड दॅट कंपनी डिसाइडेड टू शो दिस एक्सपेन्सेस फॉर 4 इयर्स. मग कंपनीने काय डिसाइड केलं की 10 लाख रुपये एकाच वर्षामध्ये खर्च दाखवण्यापेक्षा जो 10 लाख रुपये आपण खर्च केलेला आहे तो 4 वर्षांसाठी दाखवू. किती वर्षांसाठी दाखवायचा? 4 वर्षांसाठी दाखवू. अँड अकॉर्डिंगली कंपनी शो 2,50,000 फॉर 2018-19, 2,50,000 फॉर 2019-20, डिसाइडेड टू शो 2,50,000 फॉर 2020-21 अँड 2,50,000 फॉर 2021-22. आणि म्हणून कंपनीने काय डिसाइड केलं हे 10 लाख रुपये आपण 4 वर्षासाठी दाखवू, म्हणजे 2018-19 साठी फक्त 2,50,000 दाखवू, 2019-20 साठी 2,50,000 दाखवू, 2021 साठी 2,50,000 दाखवू आणि 2021-22 साठी 2,50,000 दाखवू. आता एकूण कंपनीने खर्च किती केलेला आहे? 10 लाख. पण 2018-19 मध्ये दाखवायचे किती आहेत? फक्त 2,50,000. म्हणजे किती दाखवायचे नाही, टोटल 7,50,000 दाखवायचे नाही. ते नंतर 2019-20 ला आणखी 2,50,000 दाखवायचे, 2020-21 ला अनदर 2,50,000 अँड 2021-22 ला किती दाखवायचे? रिमेनिंग 2,50,000. अशा प्रकारे त्यांनी 10 लाखचे किती पार्ट केले? 4 पार्ट्स केले. ओके, इट मीन्स कंपनी विल शो ॲडव्हर्टाइज एक्सपेन्सेस फॉर 2018-19 2,50,000 ओनली. म्हणजे 2018-19 ला कंपनी फक्त 2,50,000 एवढंच ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस दाखवणार, पण ॲक्च्युअलमध्ये एक्सपेन्सेस केलंय किती? 10 लाख, आणि फक्त दाखवणार किती? 2,50,000. मग रिमेनिंग 7,50,000 काय? ती दाखवणार आहे पण कधी? नंतरच्या इयरमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. पण ते आता दाखवणार का? नाही. मग आतासाठी काय झालं? अँड विल शो 7,50,000 ॲज अ फिक्टिशियस असेट फॉर 2018-19. म्हणजे आपण खर्च केलेला आहे पण तो आपल्याला पुढच्या नेक्स्ट इयरमध्ये दाखवायचा आहे, ते झालं तुमचं फिक्टिशियस असेट. कोणतं असेट झालं? फिक्टिशियस असेट. सो हियर 2,50,000 विल बी शोन ॲज अ ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर 2018-19 अँड रिमेनिंग 7,50,000 विल बी शोन ॲज अ फिक्टिशियस असेट. ते काय दाखवलं जाईल? फिक्टिशियस असेट म्हणून दाखवलं जाईल. सी दीज असेट्स आर नॉट रिप्रेझेंटेड बाय टँजिबल पोझेशन ऑर प्रॉपर्टी. बघा, आता हे 7,50,000 कंपनीने फिक्टिशियस असेट म्हणून दाखवले, पण फिक्टिशियस असेट म्हणजे ही काय प्रॉपर्टी आहे का? नाही, तो तर आपला झालेला खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे. फक्त एवढंच की तो ह्या वर्षी नाही दाखवायचा, म्हणून आपण तो 7,50,000 फिक्टिशियस असेट म्हणून दाखवले. म्हणजे फिक्टिशियस असेट ऍक्च्युअल मध्ये असेट नाही. फिक्टिशियस असेट इज नॉट अन असेट फॉर द बिझनेस. ऍक्च्युअल मध्ये तो असेट नसतो. दे आर इमॅजिनरी असेट. ते फक्त कोणते आहेत? इमॅजिनरी. म्हणजे 10 लाख आपला खर्च झालेलाच आहे, पण या वर्षी फक्त किती दाखवले? 2,50,000. म्हणजे अजून बाकी किती आहेत? 7,50,000. फक्त असं इमॅजिन करायचं, म्हणून त्याला फक्त इमॅजिनरी असेट किंवा फिक्टिशियस असेट असं म्हटलं जातं. बट डू नॉट हॅव एनी रिलायझेबल व्हॅल्यू, सेलिंग व्हॅल्यू.
बघा प्रत्येक असेटला व्हॅल्यू असली पाहिजे, म्हणजे मार्केटमध्ये जर आपण ते असेट विकायला गेलो तर त्याची काहीतरी व्हॅल्यू असली पाहिजे, तरच आपण त्याला काय म्हणतो असेट म्हणतो। मग आता हे इथे सांगा बरं, इथे काय असेट आहे का, काय दिसतंय का आपल्याला? काहीच नाही। 7,50,000 ऑलरेडी आपले खर्च झालेले आहेत, ऑलरेडी आपण पेड केलेले आहेत। फक्त या वर्षी आपण 2,50,000 दाखवले आणि 7,50,000 काय दाखवलं, फक्त फिक्टिशियस असेल, पण तो पण खर्च झालेला आहे। मग खर्च आपण विकू शकतो का? नाही विकू शकत, म्हणजे त्याला रिलायजेबल व्हॅल्यू नसते। ओके, सो रिमेंबर, फिक्टिशियस असेट्स आर ओनली इमॅजिनरी असेट अँड डू नॉट हॅव एनी रिलायजेबल व्हॅल्यू, म्हणजे त्याला कोणतीही सेलिंग व्हॅल्यू नसते। हे असेट आपण मार्केटमध्ये विकू शकत नाही, हे मार्केटमध्ये आपल्याला विकता येत नाही। सो दॅट टाईप ऑफ असेट आर कॉल्ड ॲज फिक्टिशियस असेट्स। डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेन्सेस आर बेस्ट एक्झाम्पल ऑफ फिक्टिशियस असेट। डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेन्सेस लाईक हेवी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर इज एक्झाम्पल ऑफ फिक्टिशियस असेट्स। नेक्स्ट इज लायबिलिटीज। हियर इज वन कंपनी और यू कैन से बिजनेस ऑर्गेनाइजेशन। बिजनेस ऑर्गेनाइजेशन नीड्स मनी फॉर मेनी रीजन। बिजनेस ऑर्गेनाइजेशन किंवा कंपनी म्हटल्यानंतर त्या कंपनीला वेगवेगळ्या कारणासाठी पैशांची गरज लागते, आणि बऱ्याच वेळा ही जी बिझनेस ऑर्गनायझेशन असेल किंवा कंपनी असेल ती बँकेकडनं कर्ज घेते, आपण त्याला बँक लोन असं म्हणत असतो। ओके, सो हियर इन दिस एक्झाम्पल कन्सिडर दॅट दिस कंपनी ऑर दिस बिझनेस ऑर्गनायझेशन हॅज टेकन लोन फ्रॉम बँक। लोन फ्रॉम बँक म्हणजे असं आपण समजूया की ह्या कंपनीने बँकेकडनं काय घेतलेलं आहे, लोन घेतलेलं आहे। ॲज बिझनेस ऑर्गनायझेशन इज हियर, बिझनेस ऑर्गनायझेशन नीड्स रॉ मटेरियल अँड दिस कंपनी परचेस रॉ मटेरियल ऑन क्रेडिट बेसिस। आता बिझनेस ऑर्गनायझेशन म्हटल्यानंतर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला रॉ मटेरियलची गरज लागणार, आणि म्हणून ह्या बिझनेस ऑर्गनायझेशननी काही रॉ मटेरियल क्रेडिट बेसिसवर परचेस केलं। क्रेडिट बेसिस म्हणजे उधारीवर परचेस केलं। ओके, अँड ॲज बिझनेस ऑर्गनायझेशन इज हियर, बिझनेस ऑर्गनायझेशन रिक्वायर्ड इलेक्ट्रिसिटी। म्हणजे आता बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा कंपनी म्हटल्यानंतर त्या कंपनीमध्ये लाईटचा वापर होणार, लाईटचा वापर होणार म्हणजे लाईट बिल असणार आहे, इलेक्ट्रिसिटी बिल असणार आहे। सो लाईट बिल इज देअर, आणि त्या बिझनेस ऑर्गनायझेशननी अजून लाईट बिल पेड केलेलं नाही, म्हणजे त्यांना लाईट बिल आलेलं आहे, फॉर एक्झाम्पल लाईट बिल आलेलं आहे, परंतु लाईट बिल अजून पेड केलेलं नाही। कंपनी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी वर्कर्स येणार, एम्प्लॉई येणार, आणि एम्प्लॉईनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे, काम केल्यानंतर त्यांना काय दिलं पाहिजे, सॅलरी किंवा वेजेस दिलं पाहिजे। म्हणजे ऑफिस स्टाफ असेल तर सॅलरी म्हटलं जातं आणि वर्कर असेल तर वेजेस म्हटलं जातं। सो कंपनी नीड टू पे सॅलरी ऑर वेजेस टू हिज एम्प्लॉई। एम्प्लॉईला सॅलरी किंवा वेजेस दिलं गेलं पाहिजे, परंतु ह्या कंपनीने अजून देखील वर्करला किंवा एम्प्लॉईला सॅलरी दिलेली नाही, असं आपण कन्सिडर करू। बघा, सो टोटल अमाऊंट पेएबल बाय दिस कंपनी इज लोन फ्रॉम बँक 5,00,000, म्हणजे ह्या कंपनीने लोन कितीचं घेतलेलं आहे, 5,00,000 लोन घेतलेलं आहे। आता लोन घेतलं म्हणजे ते परत पण करावं लागणार आहे। मटेरियल परचेस ऑन क्रेडिट 10,000, 10,000 मटेरियल त्यांनी परचेस केलेलं आहे ऑन क्रेडिट बेसिस। लाईट बिल टू बी पेड 20,000, लाईटचं बिल आलेलं आहे आणि ते किती आहे, 20,000 टू बी पेड, म्हणजे अजून पेड केलेलं नाही, म्हणजे ते पैसे भरायचे बाकी आहे। सॅलरी टू बी पेड 30,000, म्हणजे वर्कर किंवा जो ऑफिस स्टाफ आहे, एम्प्लॉई आहे, त्यांनी काम केलेलं आहे, परंतु त्या बदल्यामध्ये अजून त्यांना सॅलरी पेड केलेली नाही। सो सॅलरी टू बी पेड ₹30,000। इट मीन्स कंपनी हॅज टू पे दॅट मच अमाऊंट टू व्हेरियस पार्टीज, म्हणजे एवढे पैसे कंपनीला पेड करायचे आहेत। मग किती पैसे पेड करायचे आहेत? सो टोटल अमाऊंट टू बी पेड 5,60,000 बाय कंपनी, म्हणजे कंपनीला 5,60,000 पेड करायचे आहेत। 5,00,000 कोणाला पेड करायचे असतील? बँकेला, बँकेकडनं लोन घेतलंय,
10,000 to supplier of raw material, 20,000 against electricity bill and 30,000 to employee as a salary. म्हणजे 5,60,000 हे कंपनीला पेड करायचे बाकी आहेत, म्हणजे ती झाली कंपनीवर लायबिलिटी. काय झाली? लायबिलिटी. त्याला म्हटलं जाईल कर्ज. म्हणजे कंपनीला एवढे पैसे पेड करायचे बाकी आहेत, दॅट इज 5,60,000. मग जे पैसे आपल्याला पेड करायचे बाकी आहेत किंवा आपल्याला कोणाला द्यायचे बाकी आहेत त्याला म्हटलं जातं लायबिलिटी. काय म्हटलं जातं? लायबिलिटी. सी, अमाउंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर इज नोन एज अ लायबिलिटी. अमाउंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर. आता इथे बघा, हे 5 लाख कंपनीने कर्ज घेतलं, म्हणजे 5 लाख कोणाला पेड करावे लागतील? बँकेला पेड करावे लागतील. 10,000 मटेरियल परचेस केलं क्रेडिटवर, उधारीवर, म्हणजे 10,000 जो कोणी सप्लायर असेल त्याला पेड करावे लागतील. लाईट बिल 20,000 ते एमएससीबीला पेड करावं लागेल. 30,000 अगेन सॅलरी टू एम्प्लॉई, 30,000 एम्प्लॉईला पेड करावे लागतील. इट मीन हिअर टोटल अमाऊंट पेएबल बाय कंपनी इज 5,60,000 अँड देअरफोर 5,60,000 इज लायबिलिटी ऑन दी कंपनी. ही कंपनीवर काय झाली? लायबिलिटी. इट इज डेट ऑर अमाऊंट ड्यू फ्रॉम द बिझनेस टू अदर फॉर द बेनिफिट रिसिव्ह बाय द बिझनेस युनिट. आणि हे कंपनीवर लायबिलिटी आहे आणि त्याच्या अगेन्स्ट कंपनीला बेनिफिट मिळालेला आहे, म्हणजे ऑलरेडी कंपनीने त्याचा बेनिफिट घेतलेला आहे. म्हणजे बँकेकडनं ऑलरेडी कर्ज घेतलं, पैसे मिळाले, मटेरियल कंपनीला ऑलरेडी मिळालेलं आहे, इलेक्ट्रिसिटी ऑलरेडी यूज बाय दी कंपनी, वर्कर सर्व्हिसेस आर ऑलरेडी एम्प्लॉइड बाय दी कंपनी. हा लक्षात, म्हणजे याचा जो बेनिफिट आहे तो कंपनीला ऑलरेडी मिळालेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट काही पैसे कंपनीला द्यायचे बाकी आहेत आणि त्यालाच म्हटलं जातं लायबिलिटी. लोन टेकन, क्रेडिटर, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एटसेट्रा आर सम एक्झाम्पल ऑफ लायबिलिटी. म्हणजे बँकेकडनं लोन घेतलं, क्रेडिटर म्हणजे ज्याच्याकडनं आपण उधारीवर रॉ मटेरियल परचेस करतो त्याला म्हटलं जातं क्रेडिटर, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे सॅलरी, वर्करनी काम केलेलं आहे, काम केलं म्हणजे त्याला सॅलरी द्यायला पाहिजे, परंतु अजून सॅलरी दिली नाही म्हणजे त्याला म्हटलं जाईल आउटस्टँडिंग सॅलरी. इलेक्ट्रिसिटी बिल, आपण इलेक्ट्रिसिटी वापरलेली आहे, आपल्याला बिल आलेलं आहे पण अजून आपण भरलेलं नाही, मग त्याला म्हटलं जाईल आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी बिल, दॅट इज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ऑल दीज आर एक्झाम्पल ऑफ लायबिलिटीज. ओके, सो लायबिलिटी मीन्स अमाऊंट पेएबल बाय दी बिझनेस टू अदर इज कॉल्ड एज अ लायबिलिटी. म्हणजे थोडक्यात काय, बिझनेसला जे पैसे दुसऱ्यांना द्यायचे बाकी आहेत त्याला लायबिलिटी असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज टाइप्स ऑफ लायबिलिटीज. फर्स्ट इज फिक्स्ड लायबिलिटीज, करंट लायबिलिटीज अँड कंटिंजंट लायबिलिटी. सो देर आर 3 टाइप्स ऑफ लायबिलिटीज. फिक्स्ड लायबिलिटीज, लायबिलिटीज विच आर पेएबल ओव्हर पीरियड ऑफ 1 year कॉल्ड एज फिक्स्ड लायबिलिटीज. द पेड ऑफ पीरियड इज लॉन्गर फॉर सच लायबिलिटीज लाईक 5, 10, 20 years and so on. Example, capital, long term bank loan, etc. are example of fixed liability. Fixed liability having longer time period for paid off. म्हणजे ज्या liability paid off करण्यासाठी, परत करण्यासाठी आपल्याकडे जास्त कालावधी असतो त्याला म्हटलं जातं fixed liability. जास्त म्हणजे किती? More than 1 year. For example, बँकेकडनं आपण 10 वर्षासाठी कर्ज घेतलं, मग त्याला कोणती लायबिलिटी म्हटलं जाईल? फिक्स लायबिलिटी, बिकॉज यू हॅव टेकन लोन फ्रॉम बँक फॉर 10 years. 10 वर्षासाठी, म्हणजे 10 वर्षापर्यंत ते कर्ज आपल्याला परत करायचं आहे, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं फिक्स लायबिलिटी. म्हणजे ज्याचा टाइम पिरियड 1 वर्षापेक्षा काय असतो? जास्त असतो, त्याला म्हटलं जातं फिक्स्ड लायबिलिटी. कॅपिटल इज ऑल्सो फिक्स्ड लायबिलिटी, कारण की कॅपिटल काय असतं? कधी परत करावं लागतं?
जेव्हा बिझनेस क्लोज डाऊन होतो तेव्हा बिझनेस काय करतं, सर्व कॅपिटल ओनरला परत करतं, म्हणजे क्लोज डाऊन होतो तेव्हा. आणि म्हणून कॅपिटलला काय म्हटलं जातं, फिक्स्ड लायबिलिटी. करंट लायबिलिटी, लायबिलिटीज विच आर पेएबल विद इन पीरियड ऑफ वन इयर कॉल्ड एज अ करंट लायबिलिटी. द पेड ऑफ पीरियड इज शॉर्ट फॉर सच लायबिलिटीज. एक्झाम्पल, बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एटसेट्रा आर एक्झाम्पल ऑफ करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीज विच आर टू बी पेड ऑफ विद इन वन इयर कॉल्ड एज अ करंट लायबिलिटीज. ज्या लायबिलिटीज किंवा जे कर्ज एका वर्षाच्या आत आपल्याला पेड करावं लागतं त्याला म्हटलं जातं करंट लायबिलिटीज. समजा लाईटचं बिल आलंय, मग एमएससीबी काय सांगते, भरा 15 वर्षानंतर. चालेल, चालेल का? नाही. ते आपल्याला 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आपल्याला भरावं लागतं, म्हणजे तो पेड ऑफचा पिरियड किती आहे, विद इन वन इयर. क्रेडिटर म्हणजे ज्याच्याकडनं आपण गुड्स किंवा रॉ मटेरियल क्रेडिटवर परचेस केलंय, उधारीवर परचेस केलं, मग त्याचे पैसे तो काय सांगतो, 10 वर्षानंतर द्या, सांगतो का? नाही. आपल्याला ते 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये परत करावे लागतात. म्हणून क्रेडिटर पण काय झाली, करंट लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट इज अ फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू करंट अकाउंट होल्डर. म्हणजे ज्यांचं करंट अकाउंट होल्ड करंट अकाउंट असतं बँकेमध्ये त्यांना ती फॅसिलिटी दिली जाते. हे असतं शॉर्ट टर्म लोन, म्हणजे बँकेकडनं तुम्हाला शॉर्ट टर्म लोन मिळतं, इमिजिएट लोन मिळतं. ही जी डेफिनेशन आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे ती नंतर मी पुन्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे डिटेलमध्ये. तर बँक ओव्हरड्राफ्ट हे शॉर्ट टर्म लोन असतं आणि बँक ओव्हरड्राफ्ट केल्यानंतर ते पैसे आपल्याला विद इन वन इयर पेड ऑफ करायचे असतात, बँकेला परत करायचे असतात. म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट इज ऑल्सो करंट लायबिलिटी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लाईक आउटस्टँडिंग रेंट ऑर आउटस्टँडिंग सॅलरी आर ऑल्सो एक्झाम्पल ऑफ करंट लायबिलिटी. म्हणजे समजा वर्करनी काम केलं किंवा एम्प्लॉईनी काम केलं, मग आपण काय त्याला सांगतो, आता 5 वर्षानंतर तुला सॅलरी मिळेल. तर त्यांनी काम केल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये सॅलरी द्यावी लागते, दुसऱ्या महिन्यामध्ये सॅलरी द्यावी लागते. जास्तीत जास्त 1 महिना तो थांबेल, 2 महिने थांबेल, बरोबर. म्हणजे आउटस्टँडिंग जी सॅलरी असेल ती तुम्हाला विद इन वन इयर पेड करावी लागते. अँड देअरफोर आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग सॅलरी आर ऑल्सो एक्झाम्पल ऑफ करंट लायबिलिटीज. बघा, सी अगेन, फिक्स लायबिलिटीज त्याचा पेड ऑफ पिरियड, पेड ऑफ पिरियड फॉर फिक्स लायबिलिटी इज मोर दॅन वन इयर अँड पेड ऑफ पिरियड फॉर करंट लायबिलिटी इज विद इन वन इयर. म्हणजे जी लायबिलिटी आपल्याला एका वर्षामध्ये पेड करावी लागते ती करंट लायबिलिटी, आणि जी लायबिलिटी पेड करण्यासाठी एका वर्षापेक्षा जास्त पिरियड मिळतो त्याला म्हटलं जातं फिक्स लायबिलिटी. अँड नेक्स्ट इज कंटिंजंट लायबिलिटी. लायबिलिटीज ऑफ विच पेमेंट इज डिपेंड ऑन हॅपनिंग ऑफ सर्टेन इव्हेंट ऑर सिच्युएशन इज कॉल्ड एज कंटिंजंट लायबिलिटीज. दिस लायबिलिटी इज नॉट अ फिक्स लायबिलिटी. कंटिंजंट लायबिलिटी इज नॉट अ फिक्स लायबिलिटी अँड अ पेमेंट इज कम्प्लिटली डिपेंड ऑन हॅपनिंग ऑफ सर्टेन इव्हेंट ऑर डिपेंड ऑन सिच्युएशन. म्हणजे ही लायबिलिटी फिक्स नसते, म्हणजे पेड करावी लागेलच याची गॅरंटी नसते. बघा, दिस लायबिलिटी इज नॉट शोन इन द बॅलन्स शीट ऑफ द कंपनी. ही लायबिलिटी कुठेही अकाउंटमध्ये दाखवली जात नाही. ही लायबिलिटी ही फक्त नोट लिहिली जाते पण अकाउंटमध्ये डायरेक्टली दाखवली जाणार नाही. फॉर एक्झाम्पल, वर्कर क्लेम कंपेन्सेशन ऑफ ₹50,000 फ्रॉम बिझनेस बट डिसिजन इज पेंडिंग इन द कोर्ट ऑफ लॉ. आता एक एक्झाम्पल बघा, एक वर्कर आहे आणि तो एका कंपनीमध्ये काम करतो. कंपनीमध्ये काम करत असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्यांनी कंपनीकडे कंपेन्सेशन मागितलं, कंपेन्सेशन म्हणजे भरपाई मागितली. परंतु कंपनीने काय सांगितलं की त्या वर्करची चुकी आहे, कंपनीची चुकी नाही. आणि म्हणून कंपनीने त्यांनी जी भरपाई मागितली, कंपेन्सेशन मागितलं 50,000 ते देण्यासाठी नकार दिला. म्हणजे कंपनीने सांगितलं की आम्ही तुम्हाला 50,000 कंपेन्सेशन देणार नाही. मग वर्करनी काय केलं, कोर्टामध्ये केस केली कंपनीच्या विरुद्ध की कंपनी मला भरपाई देत नाही. मग आता या ठिकाणी 50,000 कंपनीला द्यावे पण लागतील किंवा द्यावे नाही लागणार,
कधी द्यावे लागतील? जर कोर्टाने सांगितलं की वर्करला पैसे द्या तर कंपनीला द्यावे लागतील, आणि जर कोर्टाचा निकाल कंपनीच्या बाजूने लागला तर द्यावे लागणार नाही। म्हणजे या ठिकाणी 50,000 काय झाली? कंटिंजंट लायबिलिटी। हियर 50,000 इज अ कंटिंजंट लायबिलिटी बिकॉज दॅट 50,000 मे बी नीड टू पे टू वर्कर और मे नीड नॉट बी पे टू दी वर्कर। म्हणजे ते 50,000 वर्करला एकदा पेड करावे लागतील किंवा पेड करण्याची गरज लागणार नाही। ते कम्प्लिटली कशावर डिपेंड असणार आहे? कोर्टाच्या ऑर्डरवर डिपेंड असणार आहे, कोर्टाच्या डिसिजनवर डिपेंड असणार आहे। कोर्टाचा डिसिजन जर वर्करच्या बाजूने लागला तर 50,000 पेड करावे लागतील, आणि कोर्टाचा डिसिजन जर कंपनीच्या बाजूने लागला तर 50,000 देण्याची गरज लागणार नाही। म्हणजे 50,000 द्यावे लागतील किंवा द्यावे लागणार नाही, म्हणजे ही लायबिलिटी फिक्स नसते, म्हणून त्याला म्हटलं जातं कंटिंजंट लायबिलिटी। ही एखाद्या सिच्युएशनवर किंवा एखाद्या इव्हेंटवर डिपेंड असते, दॅट टाईप ऑफ लायबिलिटी कॉल्ड ॲज अ कंटिंजंट लायबिलिटी। थँक्यू।